होशियार न्यूज नेटवर्क हे चैनल सब्सक्राइब करा। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाची भारत निवडणूक आयोगाने आज दिनांक 21 सप्टेंबरच्या प्रसिद्धीपत्राद्वारे घोषणा केलेली आहे। त्याच्यानुसार महाराष्ट्रातील 288 मतदारसंघ आणि त्याच्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामधील 6 मतदारसंघांची निवडणूक होणार आहे। त्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा 27 सप्टेंबर 2019 असा राहील। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 4 ऑक्टोबर 2019 असा आहे। नामनिर्देशन पत्रांची छाननी ही आपल्याला 5 ऑक्टोबर 2019 रोजी होणार आहे। उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा 7 ऑक्टोबर 2019 असा राहील। मतदानाचा दिनांक हा 21 ऑक्टोबर 2019 सोमवार असा आहे। मतदान मोजणी ही 24 ऑक्टोबर 2019 रोजी होणार आहे आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक हा 27 ऑक्टोबर 2019 रोजी पूर्ण होणार आहे। आपल्या जिल्ह्या पालघर जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघ आहेत। या 6 मतदारसंघामध्ये जवळजवळ 19,36,141 एवढे मतदार याच्यामध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्याच्यामध्ये 2,120 हे मतदान केंद्र आहेत आणि सहाय्यकारी मतदान केंद्र 73 अशा पद्धतीची 2,193 मतदान केंद्रावर हे मतदान होईल। माननीय भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर जी मतदान केंद्र होती ती मतदान केंद्र जवळजवळ 314 मतदान केंद्र आपली अशी होती। ही सर्व तळ मजल्यावर आपण आता स्थलांतरित केली आहेत आणि फक्त 55 मतदान केंद्र आहे की जिथे आपल्याला लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे अशी पहिल्या मजल्यावर आपण ठेवलेली आहे। सर्व मतदान केंद्र आता तळ मजल्यावर आलेली आहेत। त्याच्यामुळे दिव्यांग आणि जे वृद्ध मतदार आहेत त्यांना मतदान केंद्रासाठी मतदानासाठी येण्यासाठी कुठलीही अडचण आता राहणार नाही। त्यांची सुविधा तिथं त्यांना सगळ्या ज्या अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी आहेत तिथं रॅम्प राहणार आहे, पिण्याची पाण्याची व्यवस्था राहिली राहणार आहे, टॉयलेट तिथे राहणार आहेत, त्याच्याशिवाय मतदानासाठी हेल्प सेंटर तिथे राहणार आहे, प्राथमिक उपचारासाठी सुविधा तिथे उपलब्ध राहील, पाळणाघराची सुविधा तिथे राहणार आहे। या सर्व सुविधा ह्या प्रत्येक मतदान केंद्रावर आपण उपलब्ध करून देणार आहोत। लाईट पुरेशी राहणार आहे। त्याच्याशिवाय जर आपण बघितलं असेल तर आज जवळजवळ मतदान केंद्राच्या स्थानामध्ये जे बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये 276 ठिकाणी जवळजवळ आपल्याला मतदान केंद्राच्या स्थानामध्ये बदल झाले आणि 13 ठिकाणी मतदान केंद्राच्या नावामध्ये आपल्याला बदल झाले। याला पुरेशी आपल्याला प्रसिद्धी आपण याच्यासाठी देणार आहोत। त्याच्याशिवाय मालमत्ता विद्रुपीकरणाच्या सूचना जे MCC आहे आदर्श आचारसंहिते अंमलबजावणी आज भारत निवडणूक आयोगाने 12 वाजता यावेळेस निवडणूक पत्रिका घोषित केली, प्रसिद्धीपत्र तेव्हापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। पुढल्या 24 तासामध्ये सर्व सार्वजनिक मालमत्तेवरचे जे काय बॅनर पोस्टर आहेत ते काढली झाली असतील। पुढल्या 48 तासामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरणं आहेत, महामंडळ आहेत, त्याच्या जागेवरची जी काही मंडळं आहेत ती त्याचे विद्रुपीकरणाचं काम ते कायद्याच्यानुसार ते काढून टाकण्याचं काम केलं जाईल आणि जे खाजगी मालमत्तेवरची जी काही बॅनर्स पोस्टर्स आहेत ती 72 तासामध्ये काढून ते पूर्ण विद्रुपीकरण कायद्याच्यानुसार त्याचं पालन हे केलं जाणार आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यानंतर 4 उमेदवार आणि 4 त्याच्याबरोबर सहाय्यकारी माणसांना तिथे आपण अलाउड केलेलं आहे। आजही मतदान केंद्राची नोंदणी मतदार नोंदणी आजही सुरू राहिलेली आहे, सुरू राहणार आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी 10 दिवस अगोदर आपण मतदार नोंदणी करू शकतो, म्हणजे 23 सप्टेंबरपर्यंत आपल्याला मतदार नोंदणी करता येऊ शकते। जे जे मतदार आता नव्याने दाखल झाले आहेत त्यांचे ओळखपत्राचं वाटप हे आपण मतदान केंद्राच्या प्रत्येक ठिकाणी आपण ठेवलेलं आहे। रविवार दिनांक उद्याचा जो 22 आहे त्याच्यासाठी विशेष कॅम्प आहे। त्याशिवाय आपण प्रत्येक मतदान विधानसभा मतदारसंघामध्ये आपण BLO मार्फत याचं वाटप आपण करणार आहोत, त्यामुळं प्रत्येकाला मतदान केंद्र मिळतील, ओळखपत्र मिळतील याची आपण दक्षता घेतलेली आहे। शासकीय निवासस्थान वाटप करण्याबाबतचे जे काही वापर करण्याबाबतचे जे काही विश्रामगृह वापराबाबतचे निर्बंध आहेत ते सर्व राजकीय पक्षांसाठी आहेत। त्याच्याशिवाय जे प्रचारासाठी शाळेचे मैदान आणि शाळेच्यामध्ये कुठल्याही शाळेच्या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये व्यत्यय न आणता सर्वांना ते उपलब्ध फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिसेस सर्व उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्रत्येक याला दिलेले आहे। MCCचं व्हायोलेशन इथं कमिटी आपण नोडल ऑफिसर नेमलेले आहेत। MCCचं जे काय आहे त्याचीसुद्धा नियोजन कमिटी नेमलेली आहे। मतदानांसाठी
स्वीप ॲक्टिव्हिटी जो आहे, सिस्टमिक व्होटर अवेअरनेस जो कॅम्प आहे, एज्युकेशन कॅम्प आहे, तो आपण मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रल एज्युकेशन प्रोग्राम जो आहे लिटरेसीचा, तो आपण करणार आहोत. चुनाव पाठशाळा आपण घेणार आहोत. मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केंद्रामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि ह्या ज्या निवडणुका आहे त्या निर्भय वातावरणामध्ये फ्री, फेअर, ट्रान्सपरंट, इन्क्लुझिव्ह, इथिकल, ॲसेसिबल आणि क्रेडिबल इलेक्शन होण्यासाठी आपण सर्व निवडणूक प्रक्रिया कामाला लागलेली आहेत. आपणसुद्धा त्याच्यामध्ये तेवढंच सहकार्य करावं या निमित्ताने मी आपल्या सर्व माध्यमप्रतिनिधींकडून अपेक्षा व्यक्त करतो. सर, नवरात्रीचा काळ आहे, कशी अंमलबजावणी होणार आहे? नवरात्रीचा काळ जरी असला तरी धार्मिक बाबीसाठी याच्यामधून सूट दिलेली असते. राजकीय प्रचार त्याच्यामध्ये होणार नाही, त्याची दक्षता घेतली जाते. जो जर राजकीय प्रचार त्याचा झाला असतो तर निवडणूक उमेदवाराच्या याच्यावर तो खर्चामध्ये धरला. कर्मचारी जो आहेत आपल्याला प्रत्येक ठिकाणी पुरेसे जे पोलीस कर्मचारी आपल्याला लागतात त्या पद्धतीने आपण पुरेसे कर्मचारी आपण याच्यासाठी घेतलेले आहेत. त्याच्याशिवाय मतदानासाठी जे आपल्याला जवळजवळ 12,000 मतदानासाठी अधिक कर्मचारी लागतात, ते सर्व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आम्ही तयार केलेल्या आहेत. आज नियुक्त्या प्रत्येकाच्या होणार आहेत. त्याच्याशिवाय हे जे आचारसंहितेचा भंग होतो त्याच्याशिवाय त्यांचे टाळण्यासाठी FST SST नियुक्ती केलेल्या आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 4 FST 4 SST तिथे नियुक्ती केलेली आहेत. व्हिडिओग्राफी व्हिविंगची त्याच्यासाठी जे आहेत त्याच्यासाठीसुद्धा एक प्रत्येक मतदारसंघाने ह्या एकाची नियुक्ती केलेली आहे. बॉर्डर चेकपोस्टवर आपण बॉर्डरच्या जे आपल्या दादरा नगर हवेली आणि न्यू दमन आणि याचा गुजरातचा जो भाग आहे त्या वलसाडचा जो आपला जिल्हा आहे त्यांच्याबरोबर मिटिंग झालेली आहे. त्यांच्या बाजूनेसुद्धा चेकपोस्टावर आपण सगळ्या तपासणी याच्यामध्ये करणार आहोत आणि आदर्श आचारसंहितेचं पालन याच्यामार्फत केलं जाणार आहे. त्याच्याबरोबर आपण व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमसुद्धा याच्यामध्ये काम करत राहणार आहे. त्याच्या वेळेस आपण मतदानामध्ये ज्या सभा होतात त्याचं पूर्ण चित्रीकरण हे केलं जाणार आहे. आपण आहे घेतलेले आहेत अंगणवाडी स्तरावर आणि ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक मतदानाचा जो काही आपण VVPATचं जे काही आणि EVM मशीनचं सादरीकरण केलं जाणार आहे, त्याला हँडसॉ ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि त्या दिवशी त्यांनी मोठ्या प्रमाणात हे निवडणुकीचं काम आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्याच्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील. त्याच्याबरोबरच आपण ज्या दिवशी कामगार आहेत त्याच्यामुळे त्या कंपन्या आहेत त्यांना सुट्टी देण्याचं आपण त्याच्यामध्ये सक्ती करतो. त्यामुळं अशी परिस्थिती येणार नाही की मोठ्या प्रमाणात मतदान याच्यामध्ये सहभागी होतील, याचे सर्व प्रयत्न आपण केले.